हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास एक मधील नकाशा आपला सोबती हा पाठ अभ्यासणार आहोत. नेमकं त्या पाठामध्ये काय आहे किंवा नकाशा आपला सोबती कसा झाला तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा, प्रथम भूरूपे. आता नकाशा आपल्या सोबतीमध्ये भूरूपांचा देखील अभ्यास करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये उंच सकलपणामुळे परिसरातील जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो. उंच सकलपणामुळे परिसरातील जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो, त्याला काय म्हणतो आपण? भूरूपे असं म्हणतो. तर ते त्या भूरूपामध्ये कशा कशाचा वापर होतो? तर दऱ्या, डोंगर, बेटे यासारख्याचा वापर कशामध्ये होतो? भूरूपांमध्ये होतो. दऱ्या असतील, डोंगर असेल किंवा बेटे असतील, तर यालाच आपण काय म्हणणार आहोत? भूरूपे असे म्हणणार आहोत. तसेच नकाशे. आता नकाशे बघा, आता पूर्वीची लोक काय करायची की एखादी गोष्ट शोधण्यासाठी ते काय करायचे? नकाशाचा वापर करायचे. किंवा युद्धाच्या वेळेला देखील नकाशाचा वापर करून काय करायचे? पूर्वीचे राजा लोक किंवा महाराजा लोक असायचे, ते काय करायचे? नकाशाचा वापर करूनच युद्धासाठी युद्धाला सुरुवात ते करत असायचे. म्हणजे पूर्वी देखील नकाशा किती महत्वाचं होतं हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईलच. तसेच आता देखील आपण काय करतो? एखादी माहिती शोधायची असेल किंवा एखाद्या पर्वताची माहिती, एखाद्या नदीची माहिती जर आपल्याला शोधायची असेल किंवा कोणत्या दिशेला ठरवायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो? तर नकाशाचा वापर करतो. तसेच आपला पुढचा पॉइंट आहे तर प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती. आता उदाहरणार्थ कागदावरती आपण काय करू शकतो? कागदाची लांबी रुंदी ठरवून, म्हणजे त्याचं कागदावरूनच आपण त्याचं काय ठरवू शकतोय की एखादी रचना आपण ठरवू शकतोय. पण तेच आपण जमिनीची असेल किंवा विविध पद्धतीची, म्हणजे भूरूपे असतील किंवा त्यानंतर हवेतील असेल, तर याचा आपल्याला ठरवता येईल का प्राकृतिक रचना? नाही. तर ते ठरवण्यासाठी विविध पद्धती आहेत. त्याच्यामध्ये समोच्च रेषा पद्धती आहे, त्यानंतर रंग पद्धती आहे आणि आराखडा, उतावदर्शक आराखडा या पद्धतींचा वापर करून काय करतो आपण? तर प्राकृतिक रचना नकाशामध्ये दाखवण्याची या पद्धती आहेत आणि त्याचा वापर करून काय करतो आपण? जमिनीची असतील किंवा हवेतील असतील किंवा पाण्यातील असतील या पद्धतीमध्ये आपण नकाशामध्ये, म्हणजे त्यांचा वापर करून योग्य ते ठिकाण आपण काय त्या ठिकाणी काय करतो? दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा दाखवतो. म्हणजे त्याच्यामध्ये नद्या असतील किंवा विविध पिके आपण कोणकोणत्या भागात घेतो त्या भागांची नावं असतील किंवा पठारे असतील किंवा राज्यांची देशांची नावं असतील, हे सगळं आपण नकाशांच्या द्वारे काय करतो? माहिती घेतो. आणि त्यासाठीच मी ज्या तीन पद्धती सांगितल्या, समोच्च रेषा पद्धती असेल, रंग पद्धती असेल किंवा उठावदर्शक आराखडा पद्धती असेल, तर यांचा वापर करून आपण त्या ठिकाणांची नावं किंवा ते ठिकाण आपण दाखवतो. तर याचा आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याची माहिती घेणारच आहोत. तर आज आपण काय अभ्यासलं? नकाशा आपल्या सोबतीमध्ये ठराविक पॉईंट भूरूपे असतील, नकाशा असतील किंवा प्राकृतिक रचना नकाशामध्ये कशा पद्धतीने दाखवल्या पाहिजे त्याचा आपण अभ्यास केला. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू एव्हरीवन, बाय.